దక్షిణ్ తాలూకాలోని ఆహిర్వాడి ఫతాటేవాడి మరియు హుడ్గి స్టేషన్ ఈ గ్రామాలకు నీటి సరఫరా చేసే నియోజన స్మార్ట్ సిటీ యొక్క మాధ్యమం నుండి చెయ్యరానున్నది అంటూ వివరణ స్మార్ట్ సిటీ యొక్క సీఈఓ తథా పాలిక ఆయుక్తులు దీపక్ తావరే వీరు ఇచ్చారు. सोलापूर स्मार्ट सिटी संचालकांची बैठक गुरुवारी शासकीय विश्रामगृहात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला महापौर श्रीकांचन यांना, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, विरोधी पक्षनेते महेश कोठे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त दीपक तावरे, अविनाश पाटील, प्राध्यापक नरेंद्र काठीकर, चंद्रकांत पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, स्मार्ट सिटी योजनेचे अभियंता विजयकुमार राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती. या बैठकीत विविध तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. आणि एका मुद्द्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात एनटीपीसीने घातलेल्या अटीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी, फताटेवाडी, होडगी स्टेशन या तीन ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी लागणाऱ्या 14,50,00,000 रुपयांची योजना मंजूर करण्यात आली. यासह लक्ष्मी विष्णू मिलच्या जागेत एक्झिबिशन सेंटर आणि पार्क स्टेडियममधील सुधारणा कामासंदर्भात निर्णय घेण्यात आला अशी माहिती स्मार्ट सिटीचे सीईओ तथा पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. देणे आहे आणि त्या पोटी त्यांचे आहेरवाडी, फटाडेवाडी आणि होडगी स्टेशन या तीन गावाकरता पाणी पुरवठा योजना करणं आवश्यक आहे. तर त्याला आज संचालक मंडळाच्या ह्याच्यामध्ये मान्यता देण्यात आली आणि ती जी 15 कोटीची जी पाईपलाईन आहे म्हणजे सोरेगाव ते पुढं होडगी स्टेशनला, तर त्याच्यासाठी आम्ही लवकरच टेंडर फ्लोट करणार आहोत. त्याची आम्ही टेंडर फ्लोट करणार आहोत आणि ते देखील काम आम्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करत आहोत. दुसरं एक आहे की आपलं लक्ष्मी विष्णू मिलमध्ये आमचं एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव होता. पूर्वी जे आपले अनेक कार्यक्रम व्हायचे एक्झिबिशन सेंटरचे, अनेक टेक्सटाईल्सचे व्यापारी होते, इतर व्यापारी आहेत, फार्मासिस्ट आहेत, त्यांच्याकडनं मागणी होती आहे. आणि मोठा मोठा कार्यक्रम होण्यासाठी पूर्वी आपण 5 स्टेडियम घेत होतो, पण 5 स्टेडियमवर आता आपण क्रिकेटचं मैदान करत आहोत. त्यामुळे त्यासाठी पर्याय ही जी आपली मोठ्याची जागा आहे पण ती व्यवस्थित डेव्हलप नसल्यामुळे अनेक वेळा ते लोक नको म्हणतात. जेव्हा आम्ही सिद्धेश्वर यात्रेसाठी पण म्हणलं की हे तिथं तुम्ही त्याचं हे खेळ भरवा, होम मैदानमध्ये भरवू नका, अनेक गोष्टी जेव्हा आपण प्रपोज करतो कुणालाही ती सिद्धेश्वर ह्याला अनेक वेळा येतात, तर ते व्यवस्थित डेव्हलप नसल्यामुळे ते घेत नाही. तर तिथं एक्झिबिशन सेंटर सभागृह नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, बाकी आम्ही अधिकारी वगैरे मिळून त्याचं डिझाईन वगैरे कसं करायचं ते आम्ही